गोंदिया जिल्ह्यात 9 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहे. पोलीस उपमहानिरीक्षक संदीप पाटील यांच्या परवानगीने गोंदियाचे पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी या बदल्या केल्या आहेत. काही अधिकारी आपल्या बदलीने खुश असले तरी काही लोकांमध्ये नाराजीचे सूर पाहायला मिळत आहे. यात वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक महेश बनसोडे यांची बदली गंगाझरी ठाण्यात, तर गोरेगाव ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन म्हात्रे यांची गोंदिया या ठिकाणी, तर ग्रामीण पोलीस निरीक्षक अजय भुसारी यांना गोरेगाव ठाण्यात बदली करण्यात आली आहे. तर तिरुडाचे पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांची नक्षल सेल व आर्थिक गुन्हे शाखा या ठिकाणी त्यांना हलविण्यात आले आहे. तर नियंत्रण कक्षातील पोलीस निरीक्षक देवीदास कठाडे यांना तिरुडा या ठिकाणी हलवण्यात आले आहे. तर क्राईम ब्रांचचे पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे यांना सालेकसा या पोलीस स्टेशनचा चार्ज देण्यात आला आहे. तर नियंत्रण कक्षातील पोलीस निरीक्षक नंदिनी चंदपूर यांना MAWPR प्रकोष्ठ गोंदिया व मानव संसाधन शाखेचा अतिरिक्त प्रभार देण्यात आला आहे. AMMP विभागाचे सतीश जाधव यांना दौडीवाडा पोलीस ठाण्याचा प्रभार देण्यात आला आहे. त्यामुळे काही अधिकारी आपल्या बदलीने खुश असले तरी काही लोकांमध्ये नाराजीचे सूर पाहायला मिळत आहे. जीबी न्यूजचे प्रत्येक अपडेट मिळवून घेण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि शेअर करा. तसेच बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा. आपला जिल्हा, आपली बातमी. जीबी न्यूज गोंदिया.